महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी बदलापूरच्या शनीनगर मांजर्ली परिसरात भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी घरोघरी बाळ्यामामा यांचा जाहीरनामा पोहोचविण्यात आला. तसेच बाळ्यामामांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केलं. या रॅलीत परिसरातील महिला आणि नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदकुमार कांबळे, गिरीश राणे, सोपान पाटील, सचिन पाटील, शैलेश गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकशाही वाचली पाहिजे आणि संविधान अबाधित राहिलं पाहिजे. संविधान हे प्रत्येक नागरिकाचं हक्काचं शस्त्र आहे, अधिकाराचं शस्त्र आहे आणि ते अबाधित राहिलं पाहिजे. गेले 10 वर्ष हे भाजप सरकार सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यापासून त्याने जी आश्वासनं दिली होती, खोटी आश्वासनं देऊन हे सत्तेत आलं आणि आल्यानंतर अक्षरशः लोकांची खूप निराशा केलेली आहे आणि जी आश्वासनं जे जाहीरनाम्यात दिलेली होती त्यातील काहीच पाळली गेली नाहीत. मग ती 15 लाखाचं बँक बॅलन्स असेल, महागाई असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, असे अनेक असंख्य प्रश्न होते आणि त्या अनेक प्रश्नावर हे सरकार अक्षरशः नैराश्य यांचं हे झालेलं आहे. आणि लोकांच्यात एकंदरीत या सरकारच्या विरोधात एक निर्माण झालेली आहे आणि म्हणून सगळीकडे संपूर्ण देशात उठाव झालेला आहे. आपल्या जिल्ह्यात भिवंडी मतदारसंघातसुद्धा एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे. एक चांगला धडाडीचा एक उमेदवार आपल्या महाआघाडीला मिळालेला आहे आणि त्यामुळे एक लोकांच्या चांगला उत्साह निर्माण झालेला आहे. रणनीती काय नेमकी तुमची? रणनीती लोकांचे प्रश्न, आम्ही तरुणांचे रोजगारांचे प्रश्न निर्माण, शेतकऱ्यांच्यावर होणारे अन्याय, आज शेतकरी अन्याय आत्महत्या करतोय आणि हेच प्रश्न आहेत. तरुणांचा रोजगार आणि शेतकऱ्यांच्या होणारे अन्याय, महागाई, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन इथं महाआघाडीचे सर्व उमेदवार यांनी महाआघाडी इथं लढती आहे. इथं ट्रेनचा प्रश्न बघाल तर अतिशय अगदी कोंबडी गाडीत ढकलतात तशी अवस्था झालेली आहे आणि त्यामुळं अक्षरशः या उमेदवारांच्यावर खूप जनता नाराज आहे आणि त्यामुळं निश्चितच प्रचंड मताने या महाआघाडीचे उमेदवार म्हणजे आपले बाळूमामा जे लोकांच्यात लोकप्रिय आहेत, लोकांच्यात जाऊन बसणारे उठणारे आहेत. काय हे नेते मंडळी फक्त निवडणुका आता आले म्हणून प्रत्येकाच्या हुमऱ्या दारात जात आहेत, परंतु बाळूमामा प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या आड्याअडचणीला उपयोगी पडणारा माणूस आहे आणि म्हणून एक उठाव झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्यानं बाळूमामाला निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी तशी रणनीती आखलेली आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, आपले बदलापूर. मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ICSE शाळेच्या शोधात आहात का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली ICSE शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल. पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक, वैज्ञानिक, क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जातं. एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण, एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण, स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण, प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी MP थिएटर, स्विमिंग पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मग पालकांनो, वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा.